जय श्रीराम जय महाराष्ट्र लिप्स गो ऑर्गॅनिक्समध्ये सर्व शेतकरी मित्रांचं सर स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत टेकाळे साहेबांच्या प्लॉटमध्ये तर टेकाय साहेब तुमचं पूर्ण नाव सांगा संदीप अशोक टेकडे राहणार आहे जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो टेकाळे साहेबांच्या इथं आपण पूर्णतः मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीने हळदीचा प्लॉट एक डेमॉन्स्ट्रेशनसाठी वीस गुंठ्याचा आपण टोटली बायोलॉजिकल आणि ऑर्गेनिक पद्धतीने डेव्हलप केला होता तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम छान सशक्त आणि निरोगी आणि विषमुक्त हळद आणि आपण पिकवलेली आहे तर टेका साहेब आपण दोन शब्द काय सांगू शकता ह्या पद्धतीने तुमचं क्रॉप कसं झालं हळद कशी आली तसं तर हा आमचा पहिलाच प्रयत्न होता हळदीचा एक ट्रायल बेसिसवर आपण एक अर्धा एकरचं वीस गुंट्याचं नियोजन केलं होतं आणि त्याच्यामध्ये जे एस खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि ही पूर्णत ऑर्गेनिक सिस्टम पद्धतीने बनवलेली हळद आहे म्हणजे जी आपण विषमुक्त शेती म्हणतो ती अगदी सशक्त असं पीक मला मिळालं आहे आणि बाकीचं जर बघितलं तर बाकीच्या पीक पण याच्यामध्ये खूप चांगली आली त्या हळदीच्या ज्या जे आपण औषध वापरले आता खूप छान आले तुम्ही जी बायोडायनामिकची जी, बायो जी पद्धत वापरली लिप्स ले, ऑर्गॅनिकची ती एट ड्रम थेरी जी आपण युज करतो तर आपण काय तुमच्या इथं गरजेपुरतं वापरलं पण त्यामध्ये तुम्हाला जो अनुभव आला तुमची सोयाबीन झालं गहू झालं किंवा इतर आता ही पपई सुद्धा <coughs> तुम्ही बघू शकता किती सशक्त पद्धतीने निरोगी पपई मित्रांनो यामध्ये आलेली हिला कुठल्याही प्रकारचा रोग नाही की कुठले आम्ही स्प्रे घेतले नाही पण माती सशक्त असल्यामुळे ते बघा भर भरून लागली आणि हा गावरानो आण तर एकंदरीत सर तुमचा जो गहू निघाला सोयाबीन निघाली त्यात कसं म्हणजे तुम्हाला काय रिझल्ट आले रिझल्ट म्हणजे असं आहे की ज्यावेळेस आपण सफरचंदामध्ये गहू केला होता आणि त्या गावाला जे आपण औषधं वापरली त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण परिसरामध्ये एक नंबर गहू आमचा आहे आणि सोयाबीनसुद्धा सगळ्यात फास्ट आणि सगळ्यात चांगलं उत्पन्न आपल्याला सोयाबीनमध्ये मिळालं तर आत्ता जो गहू आहे तुमचा आणि शेजारी पण तुमचा एक प्लॉट आहे त्यामध्ये व्हेरिएशन दिसायला लागलं तर प्रत्येक ओंबीमध्ये एक इंचा म्हणजे एक इंच आपली ओंबी मोठी तर आत्ता जी हळद निघाली तुमची यामध्ये तुम्हाला काही कूज वगैरे सापडली का अजून कूज एकही सापडली एकही नाही सापडली सगळी हळद एकदम हेल्दी आणि रसरसित आहे वजनदार आहे तर साधारण आता जो पुढला तुमचा जे क्रॉप आहेत आपले आपण ते मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीनेच डेव्हलप करणार आहे आणि मित्रांनो इकडे एक अजून त्यांची इथं शेजारी जे बघा इथे जे झाडं आहेत हे निं लिंबाचे झाड आहे पण याला काही फळं येत नाही पण आपण या, या पद्धतीचा अवलंब करून पुढच्या वर्षी ते झाडं सुधरून त्यामध्ये सुद्धा आपण पीक घेणार आहे तर आपण ही जी पद्धत आहे हिच्याबद्दल दोन शब्द बोला तुम्हाला जो काही रिव्ह्यू आहे जो जेन्युअन तुम्हाला जो मनापासून सांगायचा आहे तो तुम्ही सांगू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपन आपन तर मित्रांनो जर आपण विषमुक्त शेती केली आणि लिप ॲग्रो जर आपण ते वापरलं तर निश्चितच फायदा होतो कारण काय होतं का आपण मार्केटमध्ये जर बघितलं कंपन्या फक्त मार्केटिंग करतात पण त्याच्यातून उत्पन्न भेटायची शाश्वती नसती परंतु माझा अनुभव असा आहे की मला उत्पन्न पण मिळालं आहे आणि त्यामधून मला माझी शेती पण विषमुक्त झाली आणि बाकीच्या पिकांवर पण त्याचा चांगला परिणाम झाला तर भविष्यात तुमचा कसा कल राहील याकडे नाही मी तर संप हेच वापरणार म्हणजे हेच फॉलो करणार तर यामध्ये तुम्ही जे लोक आहेत आपल्याला एक सशक्त माती जर आपण तयार केली तरच विषमुक्त शेती होऊ शकते मातीमध्ये जर आपण काम केलं तर मायक्रोबायोलॉजिकल पद्धतीमध्ये जो खर्च आहे तो कमी असतो पण थोडं लोकांना ते किचकट वाटतं पण ॲक्च्युली ती किचकट नाही आहे ती सोपी पद्धत आहे आणि नैसर्गिक आहे पहिले पूर्वज जे करत होते पण त्याला असे विशिष्ट सायंटिफिक नावं नव्हते पहिले पूर्व स्लरी करायचे ते त्याला जीवामृत म्हणायचे किंवा ते राख फेकायचे त्यातून ते सिलिकॉन भेटायचं पण त्याला असे टेक्निकल नावं नव्हते आपण तेच करतोय पण टेक्निकल नावं नाही जसं काय आपण टेक्निकल सांगतो आमकं अमकं बॅक्टेरिया सोडा अमकं हे सोडा अमकं ते का सोडा कारण ते न जमिनीमध्ये नाही आहे सध्या आणि आपल्या पद्ध आत्ता जमीन जे नांगरतोय ट्रॅक्टरवाला तर आमची जमीन पण चांगली भुसभुशीत झालेली आहे तर ह्यामध्ये तुम्ही पूर्णतः सॅटिस्फाईड आहात का एकदम शंभर टक्के धन्यवाद टेकरे साहेब आता हा जो प्लॉट आहे इथे बायांचं काढायचं चा काम चालू आहे हळद काढायचं चा काम चालू आहे हे बघा इकडे ह्या सगळ्या लेडीज हळद व्यस्त आहेत आणि तो लगेच आपण इकडे टेलरमध्ये हळद लोड करून एक स्टोरेज करतोय साईडला नेऊन आणि तिथे नंतर ते शिजवणार आहेत तर तुम्ही या पप्पाया पण बघू शकता कशा डेव्हलप झालेल्या आहेत तर मित्रांनो एकंदरीत ही जी पद्धत आहे ही खूप चांगली आहे आणि कमी खर्चात आहे अशा प्रकारचं जर तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं असेल तर सत्तर वीस साठ चौऱ्याण्णव एकोणसत्तर श्री जयेश वागचौरे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता जय महाराष्ट्र